नागपुर लोकसभा से कांग्रेस की सीट पर विधायक विकास ठाकरे चुनाव लड़ने वाले हैं, जिस पर प्रतिक्रिया देते हुए उन्होंने कहा कि शहर के कार्यकर्ताओं की इच्छा थी कि मैं नागपुर लोकसभा से चुनाव लड़ूं, जिसके चलते यह उत्तरदायित्व मुझे दिया गया है, लेकिन यकीनन जनता मेरे साथ है और यह चुनाव विचारधारा की लड़ाई है जो जनतंत्र बचाने के लिए काफी आवश्यक है, ऐसा भी उन्होंने इस वक्त कहा है। पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे। शहरातील कार्यकर्त्यांची मागणी होती पक्षाकडे की मी निवडणूक लढावी म्हणून, आणि शेवटी पक्षाने मला उमेदवारी दिली आहे। आता पक्षाने उमेदवारी दिली आहे, मी ताकदीने लढणार आहे आणि जिंकून येणार आहे, कारण की पक्षाने मला अनेक पदं दिली आहे नागपूर शहरामध्ये, आणि त्या पदांवर काम करत असताना जनतेचे काम मी केले आहे आणि त्याचा आधार माझ्या बाजूला आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये जनता माझ्यासोबत राहील। शेवटी ही लोकसभेची निवडणूक आहे, ही विचारधारेची निवडणूक आहे, दोन्ही पक्षाच्या विचारधारेची निवडणूक आहे। एकीकडे भाजप आहे, एकीकडे काँग्रेस आहे, काँग्रेसचे सहयोगी आहे, आणि शेवटी या देशात लोकशाही राहावी यासाठी हा सर्व संघर्ष चालू आहे। आपण पाहता की मागच्या काळामध्ये लोकशाही संपुष्टात आल्यासारखी वाटत होती, कोणावर गुन्हे दाखल करणं, जेलमध्ये टाकणं, कोणाचं सरकार पाडणं, महानगरपालिकेत ॲडमिनिस्ट्रेटर बसवणं, असे अनेक कामं होत आहे आणि त्याच्यामुळे देशातील जनता त्रस्त आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की ही लढाई कोण्या एका व्यक्तीची नाही, तर ह्या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई आहे, आणि त्याच्यामध्ये या देशातील जनता, नागपुरातील जनता लोकशाही वाचवणाऱ्या पक्षाकडनं राहील।